डहाणूमध्ये कौटुंबिक वादातून कोयत्याने वार करून 8 वर्षे चिमुकलीची निर्घुण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार खबर अशी की डहाणू तालुक्यातल्या राशीन येथील ही घटना असून 8 वर्षे चिमुकलीची 42 वर्षे आरोपी असलेल्या शेजाऱ्याने हत्या केली, त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. चिमुकलीचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही आरोपीकडून कोयत्याने हल्ला केल्यानं या हल्ल्यात एक व्यक्तीही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर आरोपीवर भारतीय दंड संविधान कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून डहाणू पोलिसांनी अटकही केली आहे. तर याबाबतचा पुढील तपासालाही सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. Thank you.